मुळात हे भागवत संप्रदायाचे वारकरी नाही आहेत, हे मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी आहेत. नाही नाही, ती क्लिप ही जाणीवपूर्वक केलेला भाजपने केलेलं षडयंत्र आहे. मुळात जो सच्चा वारकरी आहे तो असा विपर्यास करण्यापेक्षा चिकित्सक बुद्धीने प्रश्न विचारेल किंवा तो तर्काच्या आधारावरती चर्चा करण्याचं आव्हान देईल, तो वाद घालेल, परंतु तो असा विचित्र किंवा अमंगल अभद्र भाषा वापरणार नाही. मुळात हे भागवत संप्रदायाचे वारकरी नाही आहेत, हे मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी आहेत. त्यामुळे भागवत संप्रदाय वेगळा, मोहन भागवत संप्रदाय वेगळा, असे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. आणि भारतीय जनता पार्टीच्या भक्तुल्यांनी आपापल्या पोस्टवर जे काही हे सगळं शेअर केलं, आपापल्या पेजवर जे शेअर केलं, गेल्या 15 वर्षात त्यांना हे सुचलं नाही. त्यांना 15 वर्षानंतर आताच का बरं जाणीव झाली? कारण आता त्यांना जे प्रश्न विचारले जात आहेत त्याची उत्तरं सुचत नाही आहेत. त्यामुळे त्या उत्तरांना फाटा देण्यासाठी अशा पद्धतीने षडयंत्र रचली जातात. मुळात चंद्रकांत पाटलांनी महापुरुषांबद्दल केलेलं वक्तव्य असेल किंवा प्रसाद लाडांचं वक्तव्य, सुधांशु त्रिवेदींचं वक्तव्य, राज्यपाल हटावासाठी आम्ही काढलेले मोर्चे, या सगळ्यांना झाकळून टाकण्यासाठी ठरवून अशा पद्धतीच्या क्लुप्त्या करण्याचा केविलवाना प्रयत्न टीम देवेंद्रजींकडून चालू आहे. परंतु तरीसुद्धा मी देवेंद्रजींचे खूप आभार मानते की देवेंद्रजी, आपण मला माझ्या स्वतःच्या कुवतीची कल्पना आणून दिली, आपण मला माझी किती कुवत आहे त्याचा अंदाज आणून दिला की मी एक साधारण तुमच्या भाषेतलं 4 महिन्याचं बाळ, शिवसेनेत 4 महिन्याच्या बाळाने तुम्हाला जर इतकं सळो की पळो करून सोडलं असेल तर देवेंद्रजी विचार करा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 30-30 वर्ष काम करणारे जे इथले निष्ठावंत शिवसैनिक आहेत त्यांच्या पोटात तुम्ही केलेल्या कूटनीतीबद्दल, कपटनीतीबद्दल, षडयंत्र आणि छळवादी राजकारणाबद्दल किती राग असेल, तो राग येणाऱ्या काळात बॅलेट बॉक्समधून व्यक्तच होणार आहे. तुम्ही जे शब्दांचं वगैरे जे नाटक सुरू केलं ना, या नाटकाला कुणीही भीक घालणार नाही. कारण सध्या मीडिया काही ठराविक असा जो काही आहेत, म्हणजे आमच्याकडे अर्णव गोस्वामी टाईपचे काही लोक, तर ते कदाचित तुम्हाला एकच गोष्ट पुन्हा पुन्हा घुळवून दाखवतील. पण अजूनही सच्ची बांधिलकी असणारे पत्रकार, सच्ची बांधिलकी असणारी माध्यमं, आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळं चालू असताना तितक्याच ताकदीने उभे राहिलेले काय म्हणता येईल त्याला, पुरोगामी लोक, विचारवंत लोक,